ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। तर दापोली तालुक्यातील वाकवली उनवरे महामार्गासह इतर रस्त्यांचेही होणार नूतनीकरण। शिवसेना कार्यकर्ते मजीद चिकटेंच्या प्रयत्नांना यश, रामदास भाईंचं आश्वासन। दापोली तालुक्यातील वाकवली ते उनवरे या महामार्गाची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झाली आहे। तालुक्यातील पन्हाळेकाजी लेणी आणि उनवरे येथील गरम पाण्याचे झरे भलेही पर्यटकांचं आकर्षण असेल, मात्र तिथे पर्यटक जाण्याची हिम्मतच करणार नाही असे येथील रस्ते असल्यामुळे पर्यटन वाढीला खो बसला आहे। येथील रस्त्यांमुळे पर्यटन वाढण्याऐवजी ते कमी होत चाललं आहे। वाकवली ते उन्हवरे मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून भविष्यात होणाऱ्या नुकसानीची चिंता मनात बाळगून शिवसेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते उन्हवरे गावाचे सुपुत्र मजीद चिकटे यांनी या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही समस्या मांडली आणि रस्त्याचे काम लवकर व्हावे अशी मागणी केली होती। त्याचबरोबर येथील परिस्थितीबाबत बेस्ट टीव्हीने बातमी प्रसारित केली होती। याचीही दखल घेत रामदासभाई कदम यांनी तातडीने या रस्त्याच्या कामाचा निधी मंजूर करून दिला। या निधीतूनच वाकवली उन्हवरे सहित गावतळ ते भडवले, फणसू ते पांगारी याही रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरू होणार असल्याची माहिती उन्हवरे गावाचे सुपुत्र आणि धडाडीचे कार्यकर्ते मजीद चिकटे यांनी बेस्ट टीव्हीशी बोलताना दिली आहे। भाईने पूर्ण आश्वासन दिलेलं आहे, तो रस्ता पूर्ण मंजुरी झालेला आहे। आता पावसाळा म्हणून तो काम होत नाही आहे, पावसाळ्यानंतर हे काम चालू होणार। आणि आता भाईने मला हे पण आश्वासन दिले की भडवला ते वावघर रस्ता रांबरी करणार, उन्हावर ते पांगारी करणार, भडवले ते कुठे मंदिर कांटेश्वरी मंदिर म्हणजे हा रस्ता पोहोचवणार। एवढं नव्हे तर 32 गावाचा एकही काम मी बाकी ठेवणार नाही, असे भाईंचे शब्द। शिवसेनेचे वरिष्ठ कार्यकर्ते मजीद चिकटे हे गाव विकासाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असतात आणि भविष्यात येणाऱ्या दिवसात सुद्धा मजीद चिकटे यांची विकासाची घोडदौड अशीच सुरू राहणार, त्यामुळे खऱ्या अर्थाने उन्हवरे परिसरातील लोकांची साथ त्यांना मिळावी अशीच चर्चा जिल्हाभरातून सुरू आहे। या मार्गासाठी रामदास भाईंनी निधी मंजूर केला असून बहिरवले ते वावघर, उन्हवरे ते गोईन शेत, शिरवणे ते पांगरे यात देखील रस्त्याच्या कामाचा निधी लवकरात लवकर मंजूर करण्याचं आश्वासन भाईंनी चिकटे यांना दिलं आहे।